कोल्हापुरात सध्या अनेकानेक नवीन खाद्यपदार्थ मिळत आहेत, पण जुन्या स्पेशल कोल्हापुरी टॅग असलेल्या खाद्यपदार्थांची लोकप्रियता तितकीच टिकून आहे. यापैकीच एक म्हणजे नितीन कॅन्टीनची खांडोळी. खांडोळी हा प्रकार तसा कोल्हापुरात बराच प्रसिद्ध आहे, पण कोल्हापूरच्या बाहेर देखील आता हा पदार्थ मिळू लागलाय. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी उद्यमनगर परिसरात असणाऱ्या नितीन कॅन्टीनने स्वतः सुरू केलेल्या खांडोळी या पदार्थाच्या चवीत आजपर्यंत जराही बदल केलेला नाही. त्यामुळे गेल्या 70 अधिक वर्षांपासून ते खवय्यांची सेवा करत आहेत. साधारण सन 1943-48 मध्ये पोलंडवासी कोल्हापूरमध्ये वळिवळे गावात आले राहायला. मग त्यावेळी ना आमचे आजोबा शशिकांत धुरुंकर ते तिथं गेलेले त्यांना नाश्ता द्यायसाठी. पोलंडवासी काय आपली भाजी भाकरी वगैरे काय खात नव्हते. मग तिथं आमच्या आजोबांनी ब्रेड आणि अंड्याचं कॉम्बिनेशन मिळून हा पदार्थ तयार केला. त्यांना तो प्रचंड आवडला. तिथून या पदार्थाची सुरुवात होती. खांडवी म्हणजे एखाद्या गोष्टीची बारीक बारीक तुकडे करणे, म्हणून त्या गोष्टीचं नाव पडलं की खांडवी. ब्रेड आणि अंड्याचं कॉम्बिनेशन असते, त्यावरती आपली कोल्हापुरी चटणी मारली जाते, आपली घरगुती चटणी असते, त्यावरती थोडा सॉस आणि कोथिंबीर मारली जाते. खांडवीमध्ये हॉलिवूड म्हणून असते, त्यामध्ये ब्रेड आणि अंड्याचं कॉम्बिनेशन करून वरती गोल कांदा वगैरे टाकून ते हॉलिवूड असतात. मग आपले राऊंडमध्ये टोस्ट येतात, चीज टोस्ट, किमा टोस्ट, चिकन टोस्ट. मग सँडविचमध्ये येतात खांडवी सँडविच असते. नंतर ऑमलेट्स असतात, ऑमलेटचे प्रकार चिकन ऑमलेट असेल, चीज ऑमलेट असेल, एवढे असंख्य प्रकार. आम्ही आता येथे गेले 4-5 वर्षापासून येतो. ॲक्च्युली खूप आधीपासून ते आधी शाकाहारींची होती, तिकडूनच आम्ही त्यांना जॉईन झालेलो आहोत. म्हणजे तिकडून आम्हाला जो आयटम आवडला आहे तो आजपर्यंत काय सुटलेला नाही आहे. आणि अंडं जरा हेल्दी असल्यामुळे आम्ही कायम हे प्रिफर करतो. आणि इथली टेस्ट काय आमच्या इथनं काय सुटणार नाही. कोल्हापुरात एक नंबर जागा म्हणजे आम्हाला हीच आता सध्या डोक्यात येते. जेव्हा जेव्हा घरात काहीतरी कारल्याची भाजी केली असेल, समजा भेंडीची भाजी केली असेल, तर मी नितीन मामांच्या इथे येतोय. आणि खांडोळी माझा आवडीचा पदार्थ, डबल खांडोळी किंवा डबल हॉलिवूड खांडोळी हे मी खातो इथं. कसं आहे माहिती आहे का, इतर कुठेतरी जाण्यापेक्षा इथं येऊन पोटभर नाश्ता, कमीत कमी पैशात पोटभर नाश्ता हे म्हणतात कोल्हापुरी पद्धत, हे इथे मिळते बघा मला. त्यामुळे मी इथे येतोय. हेच मला माझ्या आत्म्याची शांती आहे म्हणायचं. आणि परवडेबल नाश्ता आपल्या कोल्हापुरात 5 शाखा आहेत. ही आपण जिथे बसलो ही उद्यमनगरची मेन शाखा आहे. तिची टायमिंग सकाळी 8 संध्याकाळी 5 असते. बाकीच्या शाखा सकाळी 9 to 8 असतात. कोल्हापूर सोडून आपण पुण्यामध्ये पण आता आहे, सिनेमामध्ये वापरतो, गडिंगजमध्ये आहे, इचलकरंजीमध्ये आहे. आणि आमचा एक्सपान्शनचा प्लॅन आहे.